नमस्कार, मी शेफ मानसी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं रुचकर मेजवानीमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत कोकणातला आगरी लोकांचं म्हणा किंवा मालवणी लोकांचं म्हणा एक वेगळा असा चिकन अळणी रस्सा. त्याचे बनवण्याचे प्रकार विविध आहेत, बरेच लोक आपापल्या पद्धतीने बनवतात. आज मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते, मात्र त्याची चव आणि त्याचा रंग तसाच राहणार आहे. तर चला बघूया. सुरुवातीला आपण घेणार आहोत चिकन. हे जवळपास 300 ते 350 ग्राम चिकन आहे. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आपण याला छान मॅरिनेट करून ठेवूया हळद आणि मिठाने. तर आता इथे आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. मी गॅस ऑन करते. आपण साधारण 1 टीस्पून यामध्ये तेल घालूया, जास्त घालायचं नाही आहे आपल्याला. आणि आता आपलं तेल छान गरम झालं आहे. आपण त्यावर घालणार आहोत कांदा. कांदा आपल्याला फार असा भाजायचा नाही आहे, त्याचा फक्त कच्चापणा जो आहे तो निघून गेला तिथपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे. मी फ्लेम मीडियम टू हाय याच्यावर ठेवली आहे. एक साधारण 2-3 मिनटं लागतील आहेत आपला कांदा व्हायला. आता कांदा आपला छान झाला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरा केस. हा मी फ्रेश कोकोनट घेतलेला आहे, ओला नारळ घेतला आहे. तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता. साधारण आपल्याला 2 ते 2.5 चमचे यामध्ये घालायचे आहेत. यासोबतच आपण घालणार आहोत दालचिनीचा एक छोटा तुकडा, 1 छोटी वेलची, 2 लवंगा आणि 4 मिरे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा परतून घेऊया. आपला मसाला हा छान भाजून झाला आहे. आता मी याला गॅस बंद करून थंड करायला ठेवते आणि आपण थंड झाल्यावर त्याला छान बारीक करून घेऊया. जोपर्यंत हा मसाला आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण पाणी बॉईल करायला ठेवूया. आता मी यामध्ये पाणी टाकलंय. आपण गॅस ऑन करून याला थोडं बॉईल करून घेऊया. जोपर्यंत पाणी बॉईल होत आहे तोपर्यंत मी माझा मसाला बारीक करून येते. चला तर आपला हा मसाला रेडी झालेला आहे वाटून सुद्धा आणि आपलं चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. माझं पाणी सुद्धा छान गरम झालेलं आहे. याला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि आपण आता कुकर घेऊया फोडणीसाठी. गॅस ऑन करूया. यामध्ये मला लागणार आहे जवळपास 2 ते 2.5 चमचे तेल. आपलं तेल छान गरम झालं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. आता मात्र कांदा आपल्याला थोडा सोनेरी रंगावर भाजायचा आहे. आपला कांदा आता छान सोनेरी रंगावर भाजला गेलाय. आता आपण यामध्ये चिकन घालूया आणि चिकनला सुद्धा छान परतून घेऊया. आता आपलं हे चिकन भाजून झालंय. त्यामध्ये मी हे ओलं वाटण केलंय, हिरवं वाटण. यामध्ये मी कोथिंबीर, लसण आणि अद्रक घेतलंय आणि 1 छोटी मिरची एकच घेतली आहे एवढी. ही फार तिखट नसते म्हणून मी छोटी घेतली आहे. जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही 2 ते 3 मिरच्यासुद्धा वापरू शकता. तर आता आपण हे हिरवं वाटण यामध्ये घालणार आहोत. वाटण घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला एकदा मिक्स करून घेऊया छान, जेणेकरून आपलं हे वाटण सगळ्या चिकनला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. या मसाल्यामध्येच आपण थोडं 1 चमचा धने पावडर टाकणार आहोत आणि 1 छोटं तेजपान. ॲक्च्युली हे तेलात टाकायचं असतं पण मी विसरली म्हणून आता टाकते. आता आपलं हिरवं वाटण टाकून झाल्यानंतर आपलं चिकन छान परतून झालंय. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. साधारण 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. आता आपण यामध्ये पाणी घातलंय आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे. वा, छान उकळी आली आहे आपल्या चिकनला. आता अशाच वेळेस आपल्याला हे आपलं पांढरं वाटण घालायचं आहे. कांदा, खोबरं आणि हे वाटण घातल्यानंतर सोबतच थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. लक्षात ठेवा आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे आपण जेवढं पाणी घेतलं आहे त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि छान मिक्स देऊया, हलवून घेऊया. आता आपण यामध्ये थोडा कोथिंबीर घालूया एक छान फ्लेवर येण्यासाठी. आता आपलं पाणी आणि मसाले सगळं घालून झालंय. आता आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. आपलं चिकन शिजेपर्यंत आपण वाट बघूया.
आपल्या आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि कुकर थंड व्हायची वाट बघूया. चला आपला कुकर थंड झालाय, बघूया चिकन झालंय का. आहा, सुगंध तर एकदम मस्त येतोय. आपलं चिकन सुद्धा छान झालं आहे आणि रस्साला रंग सुद्धा छान आला आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. याला उकड असं सुद्धा म्हणतात, चिकनची उकड, मटणाची उकड, पायाची उकड. खरं तर हा रस्सा माहिती आहे लहान मुलांसाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी फार पौष्टिक असतो. यामध्ये बरेच चिकनचे स्वतःचे असे न्यूट्रियंट्स आहेत, प्रोटीन रिच आहे. बघा आपण आता हे छान काढून घेतलं आहे. आता आपण इथे ठेवूया. यावर थोडं मी कोथिंबीर घालते. आपला हा चिकन अळणी रस्सा आता तयार झाला आहे. याचा आनंद तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत किंवा फक्त सूप म्हणून सुद्धा घेऊ शकता. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी. थँक्यू.